हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. कशा असतात तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी बरी असतली, एकदम मस्त मजेतशी. आणि आम्ही बी बरी असतातच, एकदम मस्त अशी चौथीच्या तयारीत. तर चौथीच्या उमेदीर आणखी मस्त सारखी असतात, एकदम फिट अँड फाईन म्हणतात तशी. तर आजचा शनिवार, आज शनिवार आणि असंच नेक्स्ट सॅटर्डे ह्याच टायमार आम्ही इतली बिझी असतली, आवत नाही तुम्ही सगळी इतली बिझी असतली. चौथीक गणपती आयलो असतलो, पूजेक लायलो असतलो, 11 जाली न्ही आता. सो ह्या टायमार देव बी पूजेक लावून जातलो, आमची रांदपाची गडबड असतली, सयरी हे ते सगळे सगळी उमेदीर असतली ह्या टायमार न्ही, नेक्स्ट सॅटर्डे म्हटल्यार. तर आयच्यान चौथीक आम्ही 8 दीस उरल्या म्हणपाक शकता. तर सगळ्याची तयारी जोरात चालू असतली माझ्या भशेन. माझी तर सगळी क्लिनिंगाचे बी झाले, म्हटल्यार क्लिनींग अँड ऑल जे किती आशिल्लं पण ते सगळे झाले. आता मोठो वावर म्हणता तो एक उरला तो नेवऱ्याचो. आणि असं मोठे काय ना टेन्शन घेऊपासारखे, म्हटल्यार किती म्हटल्यार कसे आता की एव्हरी इयर आम्ही दोघू जण नेवऱ्यो ज्या असा पण त्यो करता. सो त्याका लागून मातसो असं वावर जो असा पण तो मोठो दिसता, म्हणजे नेवऱ्याचे वावर जो असा पण तो गिरवडीची कामं तुमकां तर खबरच आसा, सगळ्यांगेर करता सगळ्यांक खबर आसा कितली गिरवडीची कामां ती. सो त्या एका आनी दोग जाणांकडे जावचे ना, बट आमी एव्हरी इयर आता दोगांय करता. एव्हरी इयर मिन्स कशें, फस्ट वर्सा लग्नाच्या फस्ट वर्सांनी म्हाका वजार नेवऱ्यो येयल्ल्यो, सो तेजेरूच सगळें जावन गेल्लें. मागीर लास्ट इयर बी आमी केल्ल्यो दोगांनी, आनी तेजे लास्ट इयर बी आमी दोगांनीच केल्ल्यो. म्हटल्यार लास्ट इयर पप्पा हें जाल्लो न्ही म्हाजो, सो घरा कडेन करपाक मेळनाशिल्ल्यो. सो तांकां बी सगळ्या घरा कडेन बी दिवपाक जाय आशिल्ल्यो, ताका लागून खूब करपाचें आशिल्लें पोरू. पण पोरू बी स्टील आमी दोगांनीच केल्ल्यो नेवऱ्यो ज्यो आसा त्यो. आनी अंदूय बी आतां करपाक जाय, म्हणल्यार आजून दीस आसा न्ही थोडेशे, मागीर लास्ट लास्ट अश्यो करया म्हटल्यो. पोया कशें केन्ना करप जाता तें. आनी ग्रॉसरी शॉपिंगाचें इतलेंच म्हाजें, मागीर मोठें अशें कांय ना, हें दोनूच. तर आयज सॅटर्डे, आयज पळोवया कितें तें. म्हटल्यार सद्याक तर क्लिनिंगाचें कांय काम ना, बट चवथी रिलेटेड खुबशीं कामां आसा न्ही. आतां 8 दीस उरल्या, तीं सगळीं कंप्लीट करून काडपाक जाय. क्लिनिंगाचें सगळें जालें, मागीर तें वयल्या वयर करपाचें तें मागीर करतलें हांव. पळोवया, अजून अशें डिसायड करुना की नेवऱ्यो केन्ना करपाच्यो त्यो. मोस्टली थर्सडे ना जाल्यार मंगळाराक अशें आसतलें, मंगळाराक करतले. सोमाराक सगळे तयारी करपाक पडलें न्ही, खोबरे किसोवपाक जाय हे ते सगळे, स्वेटींग पेयात कशें जाता ते, गरमी जाता. तर सकाळची न्ही आतां 11 सुमार जाल्या, पावणे 11 जाली, 11 जावपाक गेली अजून जावना. आनी म्हाजे एज युजल डेली रुटीनाचे जे कितें काम आसा ते सगळे कंप्लीट जाले. हो गेलो आपल्या कामाक, आनी हांवें जेवणाची बी थोडीफार तयारी जी आसा पण करून दवरल्या. म्हटल्यार आयज शेनवार आमचो वेज, तर आयज आमी वरण करतली. मोस्टली अशी दाळच करप जाता, बट आयज म्हटल्यार हांवें हेका की वरण करया अशें म्हण. तर वरण शीत आनी भाजी पोवया कितें तें. म्हटल्यार काल राती बटाट्याची भाजी केल्ली, रस्सा भाजी ती आसा, बट ती हो खावपा ना. भेंडे आसा, भेंडे फ्राय करतलें हांव. आनी भाजी कशी कितें करपा ती पळोवया, कित्याक फ्रिजांनी भाजी अशी कांयच ना, म्हणल्यार स्पेसिफीक भाजी अशी ग्रीन लिफी वेजिटेबल, कॅबेज बिबेज तशें कांयच ना हाडलेलें. सो ताका लागून पळोवया कशें कितें करपाचें तें. भेंडे आसा थोडेशे, बट न्ही भेंडे हो भाजी केली न्ही जाल्यार खायना. एका भेंडे फक्त फ्राय करून ताका ती मातशी भुळभुळशी उरली न्हू जाल्यार बी खायना. एक्चुली हांव करता पळय ती भाजी, तुमच्या वांगडा शेअर केली हांवें रेसिपी, भुळभुळीच जायना. स्टील हाका खबर ना कित्याक भेंड्याची भाजी जी आसा पळय ती आवडना. तेच भेंडे जर अशे हुमणाक कित्याक घातले, जर फ्राय केले न्ही जाल्यार बरे भशेन खाता तो, बट भाजी केल्यार खायना. सो पळोवया भाजी करप काय फ्राय करप जाता ते. बट भेंडेच आसा म्हाजे कडेन भाजी भितर ऑप्शन, आनी कांय ना. आतां हाडपाक जाय फाल्यां संडे न्ही, संडे कितें घेवन येतलें आतां भाजी. सो फ्रीज बी डीप क्लिनींग करपाक जाय अशें म्हणून हांवें तो सगळो फ्रीज जो आसा पळय न्हू तो स्टॉक करूं नाशिल्लो, म्हळ्यार भाजी बिजी सगळी स्टॉक करून दवरूं नाशिल्ली, मातशें कमीत हाडून अशें हें केल्लें, कित्याक मागीर निवळ करपाक बऱ्याक पडटा न्ही म्हणून. तर कुकर बी लायिल्लो आसा, वरण जें आसा पळय तें करून घेता, फोडणी बिंडी घालून घेता आनी शीत करता. आनी मागीर पळोवया फुडलें सांजचो आईच्या दिसाक तरी कांय असो प्लॅन ना. पळोवया कसो कितें प्लॅन जाता तो मागीर शेअर करता. तर हो येतकीर कळटलो हेका जर आतां सांजचें कितें काम आसा न्ही जाल्यार मागीर म्हाजें आनी कांय अशें काम जावचें ना, म्हटल्यार भायर वचपाचें कितें ना. नाजाल्यार एक्चुली म्हागेंद्रान वचपाचें अशें चिंत्तालें हांव,
मंडे नाजाल्यार आयज वचपाचे अशें डिसायडीड आशिल्लें. पळोवया हेजें कशें कितें काम जाता तें. हेका जर सांजचें कांय काम ना जाल्यार तुमच्या वांगडा आयज बागायतदाराचो व्हिडियो बी शेअर जातलो. बट शेअर म्हटल्यार कितें, आयज बागायतदारान गेली, आयजूच न्ही आतां चवथीचे बाजार करपाक म्हणून जर बागायतदारान गेली न्ही, पांयो घालपाक जागो आसपाना. आनी मेन म्हटल्यार कितें की हांगा काणकोण आयज सॅटरडे मार्केट, विकली मार्केट तेंगेलो आयज आनी भरपूर रश आसतलो गेलो जाल्यार. इवन मंडे सुद्दां गेल्यार रश उरतलेच, कित्याक चवथीची तयारी न्ही, सगळीं आसतली बागायतदारान लोक शॉपिंग करपाक. सो जशें जशें कितें बारीकशें शूट करपाक मेळटा तेंच करतलें, आनी कांय करचें ना चड. चला तर सद्याक वता हांव भितर, आनीक हें करून घेता, रांदपाचें तें पयलीं सगळें करून घेता. म्हाजे थोडेशे हातीन धुवपाचे बी कपडे आसा. हातीन धुवपाचे इन सेन्स नवी सप्तकासान बेडशीट्स बी हाडलेली न्हू, ती मातशी उदकान घालून काडटा. आतां चवथीक बी यूज करपाक जाय न्ही तेका लागून. सो ते डायरेक्ट यूज करप बेडार बी बरी जायना न्ही, सो तेका लागून मातशी धुवन काडटा. आनीक तें सगळें करून घेता. आनी हे थोडेशे आयज बेडशीट्स बी काडून धुवन लायल्या, चेंज केल्या बेडशीट्स बी. आयज न्ही काल काडलेली, राती लायिल्ली. सो तें सगळें करून घेतलां. आनी जें जें कितें बारीक बारीक करपाचें आसा तें करून घेता. आनी मेळटा तुमकां थोड्या वेळान. आयज रेसिपी बी कांय ना. हां, आनी एक गोश्ट म्हटल्यार की हांव तुमच्या वांगडा न्ही मुगगाटीची रेसिपी जी आसा पळय ती शेअर करपाचें आशिल्लें. बट आतां आनी पॉसिबल जावची ना. आतां सपोज जावनच जर तर तुमकां कोणाकय जाय रेसिपी जाल्यार म्हाजी, म्हळ्यार अशी म्हाजी रेसिपी जाय न्ही जाल्यार हांव तुमच्या वांगडा लिंक शेअर करतां. पयलीं एकदां न्ही हांवें शेअर केल्ली आसा, बट तेन्ना हांव हिंदीन करतालें व्हिडियो जे आसा ते. सो तेका लागून हांव परत एकदां कोंकणीन आतां व्लॉगींग करता न्ही, सो तेन्ना दाखोवया अशें म्हणून आशिल्लें. तुमची बी रिक्वेस्ट आसा न्ही अशें म्हणून. बट आतां तर पॉसिबल ना, चवथ जावन मागीर एक दीस केन्ना दाखयता. सद्याक जाय जाल्यार तुमकां आयच्या व्हिडियोंक न्ही एंड स्क्रिनीचेर तेजे लिंक जे आसा पळय ते दिता तुमकां, खंय मेळटलें एंड स्क्रिनीचेर ह्या व्हिडियो. सो चलात तर या, देवाची पुजा बी सगळी जाली आमची. मेळटा मागीर तुमकां थोड्या वेळान. आवय थंयच्यान पळयता. यो गे, यो गे. हा, ते थंयच्यान येता दिसता. आमगेर पळयात पेटे भटमा मागीर काडल्या. सो ते आमगेर येता हे सायडीच्यान सरून. चार जाण आसा. यो 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 गे. दोग जाण येयले. यो गे गे यो. हाट तेंकां कितें. यो गे. ते थंयच्यान केळी कडल्यान सरून येता. मस्त. तो मोट्यालो तुगे फेवरेट गेलो. हो काळ्यालो बरो एक्टीव आसा. पांया मागीर धरपा येता. दोग जाण गेले. हांव गेले मोटेलेली पॅच पॅच सगळे उरले. हांव गेले तेंगे पोटा सारके जायना दिसता. भटमा म्हाजे वेज न्ही. दात लायात. वडय नाका. खा मरे सारकी. जाली जाली. सोड मरे. अशें कशें सोड मुगो ते मरे न तो. तेगे तोंडांतली बी काडून आपूण खातो. गुड इवनिंग. जशें की तुमकां हांवें सकाळीं सांगलें पळय न्ही, आमी मे बी आयज वयतली म्हणून बागायतदारां ग्रॉसरी शॉपिंगाक, तर आयज वता. तुमकां म्हटलेलें न्ही हो जर सांजचो फ्री आसा, एका जर वचपाक मेळटा जाल्यार वतली अशें म्हणून. तर पळय फ्री असं ना, बट काणकोण तेका एक काम आसा, लेट आसा काम. तर म्हटलें बेगीन आमी वचून काम जें आसा पळय तें करून घेवया अशें म्हणून. एक्च्युली अशें चिंतलेलें पावणे तिनाक भायर सरतली. सवा तीन साडे तीन म्हणल्यार न्ही हांव गोवा बागायतदारा कडेन पावतली. कित्याक की साडे तिनाक बागायतदार जें आसा पळय तें ओपन जाता, लंच ब्रेक आसता न्ही. सो तें ओपन जाता साडे तिनाक अशें म्हणून. गर्दी आसतली न्ही, तेका लागून बेगीन वचून मातशें बेगीन करया अशें म्हणून. बट एज युजल म्हाकाच टायम जालो. मातसो म्हाजे व्हिडियोचेच काम करता म्हणल्यार लेट जालो, तेका लागून भायर सरपाक बी टायम जालो. ऑलरेडी न्ही आतां हांगासर 3:40 जाली. आमकां 4 बी म्हटल्यार पावतली रे आमी. 4 म्हटल्यार बी पावतली. सो मेन म्हटल्यार पार्किंगाक प्रॉब्लम. आनी सेकेंड थींग म्हटल्यार हें
गर्दी बी असतली आणि आज शेनवार विकली मार्केट नी काणकोण सो त्याका लागून चड गर्दी असतली आणि बेगी बेगीन वचपा बी मेळना हेकाच लागून की हांगासर नी हे रावता स्पीडीक डेली असतात सकाळचे दनपारचे सांजे सकाळचे येतात ते सांजे वयतात ते आपल्या दुकान खोळ हे पॅद हांगासर सो त्याका लागून बेगी बेगीन वचपा बी मेळना वतली वता आता बागायदारान जे जे किती जाय पण ते घेऊन येतात आणि सेकंड थिंग तुमका सांगपाचे म्हटल्यार चढ हांव काय शूट करपना कित्याक की गर्दी असतली न्हू सो बागायदार सामानच काढटा म्हणजे नाका जातले लायनी रावता म्हणजे आणि अर्धवर वतले सो त्याका लागून चड अशें शूट काय करपना मागीर पळयता जितले शूट करपाक मेळटले पण न्हू तितले शूट करून तुमकां दाखोवपाची ट्राय करता गर्देक आनी कितें दाखयतलें न्ही तुमकां इफ सपोज नवें कितें येयलां दाखोवपाक मेळटा जाल्यार दाखयता तुमकां सो नाजाल्यार मागीर डायरेक्टली घरा कडेन येवन मेळ नाजाल्यार बागायदारांतल्यान भायर सरून मेळया कित्याक की म्हाका न्ही बेगी बेगीन मातशी शॉपिंग करपाक जाय मागीर न्ही हेका 4:30 सुमार एक काम आसा सो ते कामाक ताका त्या टायमार पावपाक जाय ताका लागून पयली बागायदार मागीर हेजे काम आनी मागीर मेळटा तुमकां खूब दिसांनी काणकोण येयले बरें दिसलें काणकोण कितले दिसान येयले रे 8 दिसान हांव रे हांवूच रे तूं न्ही तूं दिसा 2-4 बी येवपाक कमी ना बट अशें म्हणटा खूब दिसान येयले 8 दिसान बी येयल्यार खूब दिसान अशें दिसता न्ही हांव तुगे फ्री आसा 8 दिसान येयले आसतले 8 दीस तरी जालेच सो आयज काणकोण मार्केट विकली रश आसतलो मार्केटान थंय फुडें पावस ना मातसो ते एक बरें ना जाल्यार आनी बेजार गाडयेंतल्यान देंवपाक बी बेजार सामान हाडून घालपाक बी बेजार आनी रविंद्र भवनाचें न्ही इनॉग्रेशन जालें काणकोण जें रविंद्र भवन आसता तेजें 31 म्हळ्यार फ्री प्रोग्राम आसा थंय सो हें हांगासर जें तुमकां दिसता पळय तें रविंद्र भवन आतां हांव लग्न जावच्या पयलींच्यान तें बांदप चालूच आसलें ऑलमोस्ट 5 वर्सां सुमार लागलीं तेंकां बांदपाक सो जाले फायनली इनॉग्रेशन बी जाले एंट्रन्स बरें केला माटोळे बांदले एंट्रन्सा चालू आसा 31 म्हणल्यार आसा खंय प्रोग्राम आनी तुमकां दाखयता रश मार्केटान कितलो तो ट्रॅफीक तर हांगा सदांच आसता तूं रातच्या बस येयल्यार ट्रॅफीक मेळटलेच कित्याक की लोक न्ही अशें करून सायडीन गाडयो पार्क करतात गणपती असतलो सार्वजनिक खंयचो गणपती म्हणटा रे हांगा चावडे वयलो गणपती सो पावली बागायतरा ना रे बाबा तितलो रश घाल पालकां पार्किंगा पालकिंगा कम्फर्ट एक घेऊया न्ही आणि हे सोप्स सोपले न्ही आमगेले थीम बारीक घे पितांबरी वयर आसतली न्ही आनी लिक्विड आसा न्ही आसा न्ही व्हीम लिक्विड आसा न्ही एक बॉटल 2 बॉटल आसा इतली गर्दी बागायदारान सकर खरेंच खूब म्हणजे खूब गर्दी तुम्ही ते सॉंग्सान लायल्या आणि आमकां न्ही पत्रावळी जाय बट ह्यो न्ही अश्यो डॅमेज आसा हे पळय सायडीच्यान सगळे तश्यो वेस्ट सायड मेळटाले असल्यार आसा आमचे कडेन बट असले नाका चला फुडें पळय
बॅटरी वॉचीची भायरे वॉचीची हे आम गॅस तसले नाही ते ते काय ना उदक बेन रबर कसं 165 बरे हा सॉफ्ट रबर तर आणि पे ते हे पे बरे अस ऐकू उदय येऊ पण हे बाथरूमा डोरार बी बरे दंपरांनी आम्ही बाहेर चाललेली ऑलमोस्ट कितल्या रे 3:15 सुमार घरातल्या बाहेर चाललेली आणि आता 7:15 झाली अजून घरा पाहुना बाजार करत असा बाजार गेलो हे जे काम केले असे करून मार्केटात भोवत असा तर झाली बागायतदारांनी बी शॉपिंग थोडे थोडे जे शूट करपाक मेळटाले पण ते तुमच्या खातीर शूट केले आणि चढ काय करू ना आणि बिलिंगाक म्हणा पण एक अशी गर्दी विचारू नका जे रॅक्स असतात पण सामानाचे ते थं वचून सामान सुद्धा काढू मेळनाशिले इतली गर्दी सारखी बट आम्ही हय फाटल्यान लास्ट काउंटर आशिल्लो पण थंय मातशी गर्दी कमी आशिल्ली थं वचून रावली आणि थंय जी लोक आमच्या मुखार लायनी रावले पण त्यांचे सामान बी चड नाशिले एक एक बॅग बीन अशे थोडेशे हातीन घेऊन बीन सो आमकां बरें झालें आणि आमच्या पहिली अर्धवर पहिली जी कोण लायनी रावली पण ती आमच्या फाटल्यान आमचे म्हणजे आमचे बील जाले तरी लायनीकच आशिल्ली आणि आता आम्ही बागायदारातल्यान बाजार केलो जे भायर म्हणजे बागायदारातल्यान भायर जे कितें बाजार करपाचो आशिल्लो पण ते सगळे केले घेतले म्हणजे आयज जे आमचे लिस्टार आशिल्ले पण जे जे सामान एंड ऑल सगळे ते सगळे घेतले शॉपिंग केली आणि आता आम्ही घरा वता तर आणि थोड्या वेळान घरा पावली काळोख जावपाक गेलो भायर 7:15 झाली न्ही सो ताका लागून आता वचून वाद बी लावपाक जाय खंय गेलो की ना तो एक हुस्को असता देवाक वाद लावपाक जाय हे करपाक जाय ते करपाक जाय न्ही रे देवाचे हे श्रावणाक सो जे आयच्या दिसाचे कितें आशिल्ले पळय ते झाले आमच्यानी कंप्लीट आता काय ना न्ही व्हडलें आता झाले चौथीचे जे कितें सामान बी आसा पळय न्हू अशें ते झाले आनीक सामान इन सेन्स जे ग्रॉसरीज सगळे मागीर आता हे भाजी मागीर वेजिटेबल्स आनीक पाटोळे सामान ते सगळे काळोख येता न्ही म्हाज्या तोंडार सगळं राव भाजी आणि माटोळेचे सामान ते सगळे फुलां बिलां ते मागीर चवथीक एक दोन दीस आसा म्हणजे चवथीच्या पहिले दिसा ते सगळे आता फाल्यां संडे आसा थोडीशी वेजिटेबल्स जी आसा पळय न्हू ते शॉपिंग करतले हांव म्हटल्यार कशें जे उरता पळय गाजर बीट अशे गड्डे बिड्डे ते कितें घेतलेले उरता न्ही सो तेजे टेन्शन ना ते घेतले हांव आनी कथमीर बितमीर जी आसा पळय न्हू ती मागीर माटोळेचे सामान घेवपाक घेतले पळय त्या दिसा घेतले मके बिके घेतलेले उरता न्ही आनी फ्रुट्स आनीक बाकीचे माटोळेचे सामान ते चवथीचे पयले दिसा कोण वार त्या दिसा शुक्रार न्ही त्या दिसा घेतले मागीर फुलां बिलां सगळे त्या दिसा आनी झाले आयच्या दिसाचे चला तर घरा वता आता मेळटा तुमकां दाखयता थोडेफार जे कितें घेवन येयला पळय न्हू ते म्हणल्यार कशे सगळे आता तुमकां बारीक चणे हाडल्या मूग हाडला हे हाडला ते हांगा सगळे दाखोवन काय फायदो ना आनी जे कितें एक्स्ट्राचे मागीर चवथीचे रिलेटेड जे कितें सामान हाडला पळय ते दाखयता हांव थोडेशे मेळटा मागीर तुमकां घरा पावले की हॅलो तर तुमकां हांवें म्हटलेले न्ही घरा कडेन पावतकीर दाखयता म्हणे कितें कितें हाडला ते सो टायम न्ही आतां णव जालो तर आतां आनी दाखोवपाक कांय टायम ना बॅगा बिजी आसा पयली हांवें तशेंच दवरल्या येवन न्ही हांणी एक कामाक लागले सो ताका लागून न्ही सामान जें हाडलां पळय न्हू तें काडपाकच टायम मेळना सो तें तशेंच आसा जें जें कितें थोडीशी भाजी बी हाडलेली पळय न्हू ती काडून फ्रिजान घातलें हांवें बाकीचें सामान तशेंच आसा तें न्ही तुमकां हांव फाल्यांचें विडून दाखयतां सो रागार जायनाका दाखोवया म्हणून मेन मेन जें कितें आसा पळय तें दाखयतलेंच तुमकां हांव जशें की उदोळ तुमकां सांगलें पळय न्हू त्या प्रमाणे आनी तुमकां बॅकग्रावंडान आवाज येत आसतलो देवळान पुजा चालू जाल्ली आमच्या म्हळ्यार रातची जी आरती बी जाता पळय न्हू ती सो ताका लागून असो आवाज येता आनीक 9 जाली आतां आमी आतां जेवपाच्या तयारीन आसा हांव भायर फोनार उलयता आनी हांव जेवण गरम करतां तर आयज जेवण भायल्यान हाडलां इतली उमेद इतली एक्सायटमेंट जाणा म्हटल्यार जेवण बरें हाडलां हाका लागून न्ही सिंपलच हाडलां बट रांदपाक ना आयज घरा कडेन आयदनां चड पडपाना आतां जेवल्लीं तें चड मनाक सॅटिस्फॅक्शन
तो हॅपीनेस वाढलो. सो आता नी आम्ही भाजी आणलं, कोरमा भाजी आणि रोटी. रोटी नी ती भाकरी, ती आय थिंक गणळ्याची भाकरी. सो ती हाडलं, दाखयता तुमकां हांव भितर. असे व्हडले काय स्पेशल हाडूं ना स्टील, जे कितें हाडलां पण तितून हांव हॅप्पी. हेकाच लागून की त्रास ना करपाचे, मेन म्हणल्यार आयदनां चड पडपाना. रांदपाक गेली की आयदनां खूब पडटा न्ही तेका लागून. सो हे पळय दवरलां हांवें हांगासर, दाखयता तुमकां. कितें काय फायटी, काम मातशें कमी केलें तेका लागून. अशी उलटी घाल, उलटी घाल पहिली कळक ती तशी उरता, ती मूळ जायना. आणि ही हांगासर भाजी, आयज कोरमा भाजी घेतल्या उलटीतल्या येत आसतना हाडल्या. म्हाका म्हणपा लागलं आयज येनाका खंय, तुका आनी करपाक त्रास नाका. सो ताका लागून घेता हाडपाक लागून. खूप दीस जाले, टायर्ड बी जाता न्ही ह्या दिसान. सो असं म्हटलं हाडून हाडून कितले हाडल्या, उडी मारपाची तितू इतली हाडल्या. हेगेर हाडप अशेंच, ताका लागून एखादं हाडना हांव खंयच कितें घेवपाक बीन. सो इतले हाडलां. आतां कितें फाल्यां तितू उडी मारपाची, फाल्यां संडे सिद्धी कंपनीची जवार रोटी गवार भाजी भाजी. एक्च्युली न्ही हेजे प्रायस जो आसा पळय 100 रुपीज आसा, बट आमकां ही 80 रुपीजा पडली. दहा पीस असता खंय तू. सो हांवें घेतली आई म्हणल्यार कडक रोटी पेटा पळय न्हू, कडक भाकरी, ती भाकरी. सो मातशी गरम करता. हे ऑलरेडी गरम आशिल्ले स्टील फॉयलांक आशिल्ले न्ही, म्हण परत गरम केला. जेवण घेता णव जाली आतां. हे पळयात सर्व करता, पयली गरम करता. दोनूच जाय ताका, दोन मरे. सो ही पळयात हांगासर भाजी गरम गरम सारखी. हा म्हाका गरम लागता, दवरुया भाजी. आणि हो आपल्याला वाटत असा पण तो घेऊन गेलो धावलो. हांगासर आणि हे किती रे, हा हे स्वीट्स हाडलेले येत असताना ते ओपन करून पहिले आणि हांगात वळयला फ्रीजान दवरपा जाय ते. सो हे पळयात आमचे आयचे डिनर. सो हे न्ही आम्ही जेवून घेता आणि मेळटा तुमकां मागीर फाल्यां डायरेक्टली. आणि जे कितें हाडलां पळय ते तुमकां फाल्यांच दाखयता. ओके चलात तर मेळया फाल्यां आनी एक नवो व्हिडियो घेवन सांच्या 6 वरांचे. तो मेरेन थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.